हवा कशाची बनलेली असते हवा अनेक वायूंचे मिश्रण असते त्यात नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड पाण्याचे थेंब इत्यादी अनेक घटक असतात हवेमध्ये बाष्प असते प्रयोग एक साहित्य स्टीलचा पेला बर्फाचे तुकडे कृती एक एक स्टीलचा ग्लास घेऊया दोन या ग्लासात बर्फाचे तुकडे भरूया आणि तो टेबलावर ठेवूया तीन ग्लासच्या बाहेरील भागाचे निरीक्षण करूया निरीक्षण पाण्याचे लहान लहान थेंब ग्लासच्या बाहेरील भागावर जमा झालेले दिसतात निष्कर्ष हवेत बाष्प असते असे का झाले असेल तुम्ही सांगू शकता का बर्फाच्या तुकड्यांमुळे ग्लासच्या बाहेरील हवेचे तापमान कमी होते ग्लासच्या आजूबाजूची हवा बर्फाच्या तुकड्यांमुळे थंड होते ग्लासच्या भोवतीची हवा थंड झाल्यामुळे तेथील बाष्पाचे पाण्याच्या वाफेचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते याला संघनन असे म्हणतात हवा थंड होते आणि हवेतील पाण्याची वाफ द्रवरूप होते हे पाण्याचे थेंब ग्लासच्या बाहेरील भागावर जमा झालेले दिसतात हिवाळ्यात जेव्हा गवतावर दबबिंदू जमा होतात तेव्हा असेच होते बाष्प पाण्याची वाफ धरून ठेवण्याची हवेची क्षमता म्हणजे आर्द्रता होय हवेतील बाष्पाचे प्रमाण म्हणजेच आर्द्रता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आर्द्रता असते एकाच दिवशी एखाद्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी आर्द्रता वेगवेगळी असते जेव्हा हवेचे तापमान कमी असते त्यावेळी हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी असते त्यामुळेच आपण सकाळच्या वेळी पाहिलेले दवबिंदू दुपारी पाहायला मिळत नाहीत कारण सकाळपेक्षा दुपारी हवा जास्त तापते त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात ओले कपडे वाळायला जास्त वेळ का लागतो उन्हाळ्यात हवा ही जास्त गरम असल्यामुळे तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते उन्हाळ्यामध्ये बाष्पाचे प्रमाणही कमी असते त्यामुळे हवेमध्ये अधिक बाष्प शोषले जाते व कपडे लवकर वाळतात पावसाळ्यात मात्र हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ओल्या कपड्यामधील बाष्प शोषले जाऊ शकत नाही त्यामुळे पावसाळ्यात कपडे कपडेवाळा हवेमध्ये जास्त वेळ लागतो हवेतील बाष्पाचे प्रमाण म्हणजेच आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर या उपकरणाचा वापर करतात प्रयोग दोन साहित्य अत्तराची बाटली कृती एक खोलीच्या एका कोपऱ्यात उभे रहा। दोन तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला दुसऱ्या कोपऱ्यात उभे राहायला सांगा तीन आता एक अत्तराची बाटली घेऊन ती उघडा तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला अत्तराचा सुगंध आला का हे विचारा निरीक्षण दुसऱ्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या मित्र मैत्रिणीला अत्तराचा सुगंध येतो खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात सुगंध कसा काय पोहोचतो विचार करा निष्कर्ष खोली हवेच्या असंख्य रेणूंनी भरलेली असते हे रेणू सतत इकडून तिकडे फिरत असतात हवेचे कण स्थिर नसून अविरत गतीने फिरत असतात अत्तराचे देखील हवेबरोबर सतत फिरत असतात त्यामुळे तुमच्या मित्राला मैत्रिणीला दुसऱ्या कोपऱ्यात उभे राहूनही अत्तराचा वास येतो प्रयोग तीन साहित्य रंग खेळण्याची पिचकारी कृती एक होळीच्या वेळी रंग खेळण्यासाठी वापरतात ती पिचकारी घेऊया दोन तिचा मागचा हवा भरण्यासाठीचा दट्ट्या ओढून तिच्यात हवा भरूया आणि तिला तशीच ठेवूया तीन पिचकारी तशीच राहते की हलते ते, ते पाहूया निरीक्षण पिचकारीचा पिस्टन म्हणजेच दट्ट्या तुम्ही जिथे सोडला तिथेच राहतो आता पिचकारीचे तोंड हाताच्या अंगठ्यानी बंद करूया आता पिचकारीचा दट्ट्या मागे ओढून तसाच ठेवूया निरीक्षण करूया निरीक्षण दट्ट्या थोडा आत जातो व तिथेच थांबतो असे का झाले विचार करा आपण जेव्हा पिचकारीचे तोंड बंद करून दट्ट्या मागे ओढतो तेव्हा पिचकारीतील हवेच्या रेणूंना जास्त जागा मिळते पण पिचकारीच्या बाहेरील हवेबरोबर असलेले संतुलन राखण्यासाठी दट्ट्या हळूहळू आत जातो त्यामुळे पिचकारीच्या आतील आणि बाहेरील हवेचा दाब समान होतो आपल्याला माहीत आहेच की हवेचे रेणू सतत हालचाल करत असतात जेव्हा हे रेणू एखाद्या पृष्ठभागावर आदळतात तेव्हा ते त्यातून दाब निर्माण करतात आता आपण पिचकारीचे तोंड बंद असताना काय घडते ते पाहूया पिचकारीचे तोंड बंद असल्याने पिचकारीत हवा बाहेरून आत येऊ शकत नाही त्यामुळे आतील हवेच्या रेणूंना हालचाल करायला भरपूर जागा मिळाली म्हणून ते खूपच कमी वेळा पिचकारीच्या आतील भागावर आदळतात म्हणून पिचकारीच्या आत कमी दाब निर्माण झाला पिचकारीच्या बाहेरील हवेचे रेणू भरपूर असल्यामुळे त्यांची हलचाल जास्त होते ते रेणू बाह्य पृष्ठभागावर सतत आदळतात त्यामुळे बाहेरील हवेचा दाबही जास्त असतो दोन्हीकडील हवेचा दाब समान राहावा म्हणून बाहेर खेचलेल्या दट्ट्या आत ढकलला जातो त्यामुळे आतील हवेच्या रेणूंना कमी जागा उपलब्ध होते त्यामुळे ते जास्त वेळेला आतील पृष्ठभागावर आदळतात आणि आतील दाब वाढून पिचकारीच्या आतील व बाहेरील दाब समान होतो तुम्ही हा प्रयोग इंजेक्शनची सुई नसलेली सिरिंज वापरूनही करू शकता सारांश हवा ही नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड पाण्याची वाफ इत्यादींचे मिश्रण असते बाष्प धरून ठेवण्याच्या हवेच्या क्षमतेला आर्द्रता असे म्हणतात हवेतील आर्द्रता हायग्रोमीटर या उपकरणाने मोजतात विचार करा हवेतील कोणत्या घटकाचा वापर करून वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत आपले अन्न तयार करतात पारिभाषिक शब्द आर्द्रता संघनन बाष्प दट्ट्या